साहेबांचं वय झालं की काय आम्हाला सुद्धा तसंच वाटायला लागलं होतं मनामध्ये एक विचारायचा भल्या भल्याना दिल्लीच्या शहाना सुद्धा आपल्या बुटाच्या पायानं ना। रगडणारे साहेब जखमी का झालेले आहेत कोण किती या महाराष्ट्राला लुटतोय तिघामध्ये स्पर्धा लागलेल्या पाठीमाग पवार साहेबांचा अध्यक्षपद काढून घेण्यासाठी काही जण माईकला पेनला अंगाला झटत होते बरोबर आहे का कोप्या करून पास झालेल्या सरकारला गाडण्यासाठी जयंत पाटलांनी याच भूमीचा का ठरवलं हे माझ्या आता लक्षामध्ये आलं सत्तर दिवसापासून या राज्यामध्ये तहान भूक झोप भाकरी या कशाचाही विचार न करता अगदी तुमच्या मतदारसंघाचा सुद्धा विचार न करता या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या उद्देशानं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि लोकप्रिय आपले खासदार अमोलजी कोल्हे यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला पवार साहेबांचा विचार या राज्यातल्या घराघरापर्यंत कनाकनापर्यंत पोहोचवला हे नतद्रष्ट सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी या सरकारच्या विरोधामध्ये एक आपली भूमिका मांडली मी आपला फार वेळ घेणार नाही अनेक नेते मंडळी या ठिकाणी आहेत पण मागच्या सात आठ महिन्यापूर्वीचे पवार साहेब आणि आताचे पवार साहेब तुम्हाला काय फरक वाटतोय का नाही पवार साहेब तरुण वाटायला लागलेत का नाही पाठीमाग साहेबांचं अध्यक्षपद काढून घेण्यासाठी काही जण माईकला पेनला अंगाला झटत होते बरोबर आहे का अरे खरंच ह्या महाराष्ट्राला वाटलं साहेब थकले की काय पवार साहेबांचं वय झालं की काय आम्हाला सुद्धा तसंच वाटायला लागलं होतं मनामध्ये एक विचारायचा भल्या भल्या ना दिल्लीच्या शहाना सुद्धा आपल्या बुटाच्या पायानं रगडणारे पवार साहेब जखमी का झालेले आहेत तर तुम्हाला दिसत नव्हतं पवार साहेबांच्या बुटामध्ये खाली चाळीस खडे बोटाच्या आतमध्ये होते आणि त्या खड्याने पवार साहेबांना रक्तबंबाळ केलं होत ज्या वेळेला साहेबांनी बोटामधले हे खडे काढून टाकले आणि त्यावेळेपासून साहेबांचा हा झंजावात ही पवार साहेबांची उमेद तो पवार साहेबांचा उत्साह अवघ्या महाराष्ट्राला एक चैतन्याची सळसळती लाट आलेली आहे मित्रांनो या सरकारनं घोषणांचा पाऊस लावलेला आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण किती या महाराष्ट्राला लुटतोय तिघांमध्ये स्पर्धा लागलेल्या जेवढा आहे तेवढं वरबडून घ्या घोषणा करा आणि या तिघांनी या महाराष्ट्रामध्ये तिजोरीमध्ये एक फुटकी कवडी सुद्धा ठेवली नाही कारण यांना माहिती आहे भविष्यामध्ये आपण सत्तेवर कधीच येऊ शकत नाही यांची साधी त्रिसूत्री होती काय होती त्रिसूत्री काय या सरकारचं धोरण नव्हतं काय विचार नव्हता काय अजेंटा नव्हता चोरीने मिळवलेले आमदार आणि कॉप्या करून हे सत्तेवर बसलेलं सरकार फक्त यांनी जय श्रीराम आरक्षणाची आश्वासन आणि जाती जातीमध्ये ओबीसी मराठा धनगर कुणाला काही दिलं सरकारने या आम्हाला तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ शेवटची कॅबिनेट सुद्धा काल संपली मग यांना गाडलं पाहिजे का नाही धनगर असो मराठा असो कुठल्याही समाजाचा न्याय हे सरकार देत नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ मी फार घेणार नाही ना, ज्याही पद्धतीनं पटला ना, जयंत पटलांनी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान दिला उभं केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी माड्याची तोप आणि जोड लावली त्याचा धमाका असा झाला की राज्यभर म्हणजे त्या ठिकाणी जयंत पटलांनी आम्हाला आणि मोहिते पाटलांना एकत्र आणण्यामध्ये भूमिका निभावली आणि त्याच ठिकाणी ती ज्योत पेटली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती धडधडू लागली आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना किती सन्मान द्यावा आम्ही सुद्धा लाजून चूर होतो इतका सन्मान की जयंत पाटील साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब असं तुम्ही करत जाऊ नका तर जयंत पाटील साहेब म्हणले अरे मी सन्मान तुम्हाला दिला तर सर्व तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सन्मान देतील हे इतकं मोठा मान असणारा जयंत पाटलांसारखा माणूस निश्चितपणानं या राज्याला पवार साहेबांना मिळाला आणि त्यामुळं साहेबांना धैर्य आलं लढण्याची उमेद आली ताकद आली आणि त्यांच्यासारखी अशी जीव ओवळून टाकणारी माणसं कार्यकर्ते मिळाले महाराष्ट्रात आमच्यासारखी छोटी मोठी असंख्य लाखो लोक त्यांच्या या यात्रेमध्ये सहभागी झाली येणाऱ्या काळ हा फार थोडा आहे तुम्हाला पाटील साहेबांचा वेळ घेऊन चालणार नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचा वेळ हवाय आपण त्यांचा वेळ घेणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भर पावसामध्ये तुम्हाला आमचे जयंट किलर खासदार साहेबांनी सलाम केलेलाच आहे पण हे भरलेलं खचा खच स्टेडियम किंवा जयंत पाटील साहेबांच्या अंतकरणाप्रमाणेच खुले नाट्यग्रह हे भरलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझा जय महाराष्ट्र आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वाळवा या जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर यांनी सांगता सभेमध्ये भाषण केलं त्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितलं की पवार साहेबांचं वय झालं की काय अशी देखील शंका आम्हाला आली होती लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की उत्तमराव जानकर हे महायुतीकडून महाविकास आघाडीकडे त्यांनी काम केलं व महाविकास आघाडीच्या खासदाराला निवडून आणण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता साहेबांवर ते विश्वास ठेवून ते महाविकास आघाडीमध्ये आले त्याच उत्तम उत्तमराव जानकर यांनी भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कॉपी करून पास झालेल्या सरकारला गाडण्यासाठी जयंत पाटलांनी ही भूमिका निवडली ते आता आम्हाला समजत आहे अशा प्रकारचे गौरवुद्गाव त्यांनी जयंत पाटील यांच्यासाठी काढले तर दिल्लीच्या शहांना सुद्धा आपल्या बुटांच्या पायांनी रगडणारे पवार साहेब थकले की काय त्यांचं वय झालं की काय असं देखील शंका आम्हाला वाटत होते असं म्हटलं परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर समजलं की पवार साहेब सध्या तेवढ्याच ताकदीने काम करत आहेत आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये पवार साहेब यांनी दहा उमेदवार उभे केले व आठ उमेदवार त्या ठिकाणी नि निवडून आलेले आपण पाहिले आहेत तर पवार साहेबांचे अध्यक्षपद काढून घेण्यासाठी काही लोक त्यांना म्हणजे चिकटत होते पेन प पकडत होते कुणी हात पकडत होता असं देखील त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी टोला त्या ठिकाणी अजित पवार यांना लागवलेला आहे पवार साहेबांचं अध्यक्षपद काढून घेतलं पक्ष काढून घेतला परंतु पवार साहेब थांबले नाहीत पवार साहेब आपल्या कार्यकर्त्यांबरोबर शेवटपर्यंत राहिले त्यांचे समस्या जाणून घेतल्या असं प्रकारचं देखील उत्तमराव जानकर त्या ठिकाणी बोलत आहेत व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी मोठं केलेलं आहे त्यामुळेच सध्या पवार साहेबांबरोबर ती लोक आहेत असं देखील त्या ठिकाणी उत्तमराव जानकर बोलताना दिसत आहेत उत्तमराव जानकर यांचं भाषण तुम्ही ऐकलंच असेल चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद